आय थिंक 2 दिवसापूर्वी कदाचित सर तुम्ही बोलता बोलता बोलले होते आणि माझे एक जे मेंटर आहेत गुरु ते नेहमी बोलायचे, हे ना प्रारब्ध असतं, तुम्ही येत नाही कुठल्या क्लासला बिसला आणि इट्स एव्हरीथिंग इज डिसाइडेड, इट्स अ जर्नी राईट. धडत पडत उडत कसे तरी सरपटत बिरपटत तुम्ही पोहोचता कुठेतरी जिथे तुम्हाला जायचं असेल. तर झालं काय की ॲक्सिडेंटली मी न्यूयॉर्क एअरपोर्टला बसलो होतो फॅमिलीसोबत, इंडियात यायचं होतं, मी ऑन द वे टू इंडिया होतो, तर काहीतरी टाइमपास बघायचं. त्याच्या पहिले मी तुषार भुंकर नावाची व्यक्ती बघितली पण नव्हती, की यूट्यूबला वगैरे नव्हतोच, कारण मी जसं सरांना पहिल्याच दिवशी म्हटलं होतं की मी जात्याचा ऑप्शन सेलर, मी ऑप्शन सेलिंगच करतो, त्यामुळे ऑप्शन सेलिंगमध्ये पैसा मिळतो हे माझ्या डोक्यात फिक्स बसलेलं आणि आहेच, त्यामध्ये काही वाद नव्हता. मग झालं काय की डोक्यात एक खंत नेहमी होते. खंत काय की आपण कितीही काही करत असलो, कितीही मोठं कॅपिटल आहे, कितीही कॉन्फिडन्स आहे, 8-10 वर्षाचा एक्सपिरियन्स जरी आहे, काहीतरी चुकतं आहे, काहीतरी मिसिंग आहे, पण ते काय होतं ते माहिती नसतं ना तुम्हाला, मग तुम्ही नेहमी काहीतरी शोधता, आता ते सर्च असतं. तर ॲक्सिडेंटली सरांचं बघितलं आणि एक शब्द लागला, मी सांगितलं ते शब्द माझ्या एंट्रीच्या 5 पैसे खाली जात नाही, ते चॅलेंजिंग वाटलं स्वतःला, असं कसं मार्केट आहे काही होऊ शकतं नाही म्हणजे, म्हटलं ठीक आहे बघू. इंडियात आलो, आल्या आल्या पहिला फोन केला इन्स्टिट्यूटला, व्हॉट्सअपला जो नंबर आला त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की मी आठवडाभर इथे आहे इंडियामध्ये, काय करायचं, ते म्हणे आता बॅच नाही आहे पण नेक्स्ट बॅचला काहीतरी करू. नशिबाने अगेन मी काय म्हणतो प्रारब्ध आहे ना, नशिबाने माझं जाणं थोडं डिले झालं, मी आणखी मॅमशी बोललो, बॅच घेतली, मध्ये काहीतरी झालं आहे सिच्युएशन आणि आम्ही ऑन द वर्ज ऑफ कॅन्सलिंग होती आमची ॲडमिशन, म्हटलं नाही आता नाही करूया काहीतरी मजा नाही होऊन राहिली, पण कुठेतरी होतं ना ते बॅक ऑफ द माइंड, नाही काहीतरी आहे, आम्ही मित्र होता त्यांनी कॅन्सल केली, म्हटलं नाही नाही मी कॅन्सल नाही करणार, मी जाणार, जास्तीत जास्त काय होईल स्टॉप लॉस घेऊ ना, स्टॉप लॉसच जाणार, चालेल. एंट्री घेतली, क्लास सुरू झाले, सगळं सुरू झालं, व्यवस्थित सुरू झालं. पहिला दिवस कारण मार्केटमध्ये मागच्या 8-10 वर्षापासून करतो, तर पहिला दिवस असं वाटलं येतं आपल्याला मग येतं ठीक आहे, थोड्याफार सेटिंग चेंज असेल, पण ते पहिल्या दिवसापासून जे सर सांगायचे की 5 फूट दूर 5 फूट दूर 5 फूट दूर 5 फूट दूर, पहिला दिवस गेला थोडी मजा आली, दुसऱ्या दिवशी आणखी मजा आली आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा पूर्ण गणित झालं तेव्हा म्हटलं जमलं. म्हणजे मी सांगतो मी सेकंड दिवसापासून ट्रेडिंग सुरू केलं, दुसऱ्या दिवशीपासून मी ट्रेडिंग सुरू केलं, मायक्रोला क्रूडला सिल्वरला सटासट ट्रेडिंग सुरू केलं आणि तो जो कॉन्फिडन्स मला आत्ता इथून बसला ना, म्हणजे बघितल्याबरोबर काय काय बघायचं आणि काय काय होणार आणि सोडून द्यायची सिस्टम, तो कॉन्फिडन्स मला माझ्या ट्रेडिंगच्या एवढ्या वर्षाच्या जर्नीत आत्तापर्यंत आलेला नाही, तो आला नव्हताच. आणि मी आताही म्हणतो की तो जो कॉन्फिडन्स घ्यायचा असेल ना, हे बघा जर्नी आहे, अभ्यास करावा लागेल, मेहनत करावी लागेल, सरांनी कितीही म्हटलं ना की माझ्या एंट्रीच्या 5 पैसे खाली जाणार नाही, अहो तुम्ही रूलच फॉलो करणार नाही, त्यासाठी तुम्ही सरांना त्याच्या सिस्टीमला कसं काय ब्लेम करू शकता, पण जे फॉलो करेल त्यासाठी मी पण सरांना म्हटलं होतं की माझ्याही एंट्रीच्या 5 पैसे खाली रेट गेला नाही ते जाणारच नाही, दॅट इज फॉर शुअर. तर म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की खरंच आपल्याला अभ्यास करावा लागेल, खूप अभ्यास करावा लागेल आणि खूप खास खळगे येणार, सपोर्ट टीम आहे, पण आय रिअली वूड लाईक टू थँक सर, म्हणजे त्यांची मेहनत दिसते त्या सिस्टीममध्ये. हे बघा आजकाल ना 500 रुपयात पण ट्रेनिंग देतात, 100 रुपये 199 रुपयात पण ट्रेनिंग देतात, पण जी गोष्ट चांगली असते ना ती महाग असते आणि त्याची किंमत असते, फक्त व्हॅल्यू ती इम्पॉर्टंट आहे, किंमत. तर मी म्हणतो की ही सिस्टीम खूप किमती आहे आणि ज्यांना वाटतं ही सिस्टीम महाग आहे त्यांनी येऊच नाही, कारण की तेच काहीतरी मिस करणार है ना. तर सर रिअली थँक्स अ लॉट आणि आय विल मेक शुअर की, आणि सर मी हेच म्हणतो की ज्यांनाही वाटतं किंवा की पुढचे रेफरन्सेस येईल त्यांना वाटेल की करू की नाही, त्यांना बिंदास माझा नंबर द्या आणि त्यांना सांगा की का करायचं नाही, मी हे त्याला सांगेल की तू ही सिस्टीम करू नको कारण तुझे इतके लॉसेस होणार, बाकी तू आहेस प्रॉफिट, सिस्टीम तर करायचीच आहे. पण थँक्स अ लॉट सर, आय एम रिअली थँकफुल टू यू आणि सगळ्या मित्रांना थँक्यू, इतकंच रिअली गुड टाईम, आपण खरंच खूप छान टाईम केला आणि खूप सारे प्रश्न झाले उत्तरं झाले, पण दॅट वॉज अ रिअली वंडरफुल टाईम आय स्पेंड, थँक्यू.